नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर विलास महाजन, बाल विकास प्राथमिक विद्यालय बडगाव, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव या शाळेतील उपशिक्षक। बघा मित्रांनो, तुम्हाला फळ्यावर एक शब्द दिसतो, बघा काय शब्द आहे हा? तर बरोबर, हा शब्द आहे चित्रालेख। तुम्ही हा शब्द यापूर्वी देखील पाहिलेला, तर मागील इयत्तेत तुम्ही या घटकाचा अभ्यास केलेला होता। मागील इयत्तेत तुम्ही चित्रालेखावरून प्रश्नांची उत्तरे दिली होती, सांगितली होती, तर या इयत्तेत सुद्धा तुम्हाला चित्रालेख दिलेला असेल, त्यावरून तुम्हाला प्रश्नांची उत्तर तर द्यायचीच आहे, परंतु या इयत्तेत तुम्हाला एक चित्रालेख कसा तयार करायचा हे सुद्धा तुम्हाला शिकायचं आहे। तर बघा, सर्वात आधी आपल्याला चित्रालेख म्हणजे काय ते माहित आहे। तर बघा, चित्रालेख म्हणजे चित्राच्या स्वरूपात दिलेली माहिती, आणि माहितीच्या आधारावर आपण प्रश्नांची उत्तरे सहज सांगू शकतो, तसेच चित्राच्या सहाय्याने आपण लवकरात लवकर माहिती समजून घेऊ शकतो, यालाच चित्रालेख असे म्हणतात। मित्रांनो बघा, एक चित्र हे हजार शब्दांचं काम करत असतो, म्हणून चित्रालेखावरून प्रश्नांची उत्तर देणे सहज सोपे असते आणि सोपे जाते। तुम्हाला या व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एक चाचणी ओपन होईल। ती चाचणी मागील इयत्तेच्या घटकावर आधारित आहे, ती चाचणी आपण आधी सोडवूया, त्यानंतर आपण आपल्या चित्रालेख या घटकाला सुरुवात करू।